बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आता पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट देव चोरला माझं हे गाणं तुम्ही ऐकलं असेल मात्र अगदी असंच घडलं आहे पुण्यातील एका भाजपच्या कार्यकर्त्यासोबत औंध भागातील मयूर मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्याने चक्का आपल्या लाडक्या देवाचं म्हणजे पंतप्रधानांचं मंदिरच उभारलं होतं मात्र आता हे मंदिरच हटवण्यात आलं आहे नरेंद्र मोदी हे नेहमीच या ना त्या कारणावरून चर्चेत असतातच मात्र आता या घटनेमुळे मोदींचं मंदिर चर्चेत आलंय मागच्या दोन ते तीन दिवसांपासून या मंदिराचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र आता पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर हे मंदिरच रातोरात हटवण्यात आलं आहे या मंदिरावरून वाद सुरू झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना देखील मिळाल्या होत्या हे मंदिर रातोरात गायब झाल्याने राष्ट्रवादीकडून आज पुण्यामध्ये आंदोलन देखील करण्यात आलं आहे भाववाडीच्या या देवाला आज राष्ट्रवादीकडून पेट्रोल आणि डिझेलचा नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आलाय मात्र हे मंदिर रातोरात गायब झाल्याने या कार्यकर्त्यांची देखील नाराजगी झाली आहे नावाच्या देव जे हे का देव बसलेला आहे या देवाच्या मंदिरात दर्शन करायला आले की त्या प्रत्येकाला पंधरा लाख रुपयाचे चेक मिळणार अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं होतं त्याच्यामुळेच आम्ही या ठिकाणी या देवाला नैवेद्य दाखवायला होतो डिझेल असेल पेट्रोल असेल त्याचबरोबर गॅस असेल खाद्यतेल असेल मसाले असेल कारण की या नरेंद्र मोदी नावाच्या देवाला हे इतकं आवडतं की म मान या ठिकाणी म्हणजे देशाची स्थापना झाल्यापासून स्वतंत्र मिळाल्या म्हणजे स्वतंत्रता मिळाल्यापासून स पासष्ट वर्षात ज्या यांची हे सगळ्याचे रेट जेवढे होते त्याची दुप्पट रेट या सात वर्षात झालेल्या त्याच्यामुळं या देवाला हा सगळा नैवेद्य किंवा हे खाद्य खूप आवडतं त्याच्यामुळेच इथं साकडे घालायला लागतो पुणेकरांच्या वतीने हो पण आम्ही पाहतोय काय रात्रीच हा देव चोरीला गेलेला आहे आणि आता समस्त पुणेकरांची निराशा झालेली आहे आता पुणेकर ढसा ढसा या ठिकाणी रडत रडत आहेत म्हणजे अंधभक्त आहेत त्यांना आज जेवणही जाणार नाही अशी परिस्थिती आहे आजची रात्र ही खूप कठीण आहे पुणेकरांसाठी त्याच्यामुळेच आता किमान देवाची जी जागा आहे त्या ठिकाणी त्यांना नैवेद्य दाखवायला आलो की देवानी आता रुसू नये पुणेकरांवर त्या ठिकाणी कोप होऊ नये त्याच्यामुळे हा नैवेद्य दाखवला आम्ही आलो आहोत शहा म्हणजे आम्हाला सगळ्यांना भरून आले आम्ही ज्या देवाकडं आलो होतो आणि पेट्रोल असेल डिझेल असेल गॅस असेल मधल्या काळामध्ये देशापुढं प्रश्न निर्माण झालेत आणि आज साकडं घालून नैवेद्य देऊन ही विनंती करणार होतो आम्ही सगळे की आमच्या देवा हे प्रश्न सोडव दुर्दैवाने आता कसं कुठे नैवेद्य नाही दिसत सर्व या ठिकाणी आणले नैवेद्य कुठे सर्व या ठिकाणी आणलेले नैवेद्य दाखवा त्यांना आणि हा नैवेद्य म्हणजे मेनली नैवेद्य आहे तो पेट्रोल डिझेल गॅस ह्या सगळ्याचा नैवेद्य आहे की जो नागरिकांना ज्या समस्या भडसावत ते आम्ही देवाला दाखवणार होतो की देवा ह्याच्याकडे लक्ष दे सध्या मोदींचा हा पुतळा शेजारी असलेल्या नगरसेवकाच्या कार्यालयात ठेवण्यात आलाय या मंदिराच्या मुद्द्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निस्सिम भक्त असलेल्या मयूर मुंडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील समोर आली आहे नरेंद्र मोदी यांची मूर्ती चोरीला गेली म्हणून चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात येणार आहे हे मंदिर हटवल्यामुळे आणखीन काही होऊ अथवा नाही मात्र पुण्यातील भाजप भक्तांचा देव मात्र चोरीला गेला असल्याचं बघायला मिळालंय हे मंदिर हटवल्याने भाजप कार्यकर्त्यांची सुद्धा निराशा झाली असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही या स्पेशल रिपोर्टमध्ये आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची मात्र पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री